नमस्कार. तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचंय का? तुम्हाला तुमच्या भाषेने लोकांना प्रभावित करायचंय का? तुम्हाला तुमच्या बोलण्याने लोकांची मनं जिंकायची आहेत का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर मला तुम्हाला सांगायचं आहे, भाषण कला आणि संभाषण चातुर्य या विषयावर मिळवा कमांड. कारण ज्याची भाषणावर कमांड त्याला जगभरामध्ये डिमांड. नमस्कार, मी उल्हास कोटकर, संभाषण चातुर्य प्रशिक्षक. भाषण कला आणि संभाषण चातुर्य या माहितीपूर्ण व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजचा आपल्या ह्या व्हिडिओचा विषय म्हणजे आपल्या आजच्या ह्या भाषणाचा विषय असा आहे की भाषणामध्ये तुमचं बॉडी लँग्वेज कसं असावं, म्हणजे भाषण करताना स्टेजवर तुमचं बॉडी लँग्वेज कसं असायला पाहिजे. ओके, मी मागे एक व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक काही महत्वाच्या 5 गोष्टी सांगितल्या होत्या. त्याच्यामध्ये ते 5 गोष्टी अशा होत्या, मी ह्या रिपीट करतो कारण ह्या व्हिडिओला अनुसरूनच ते मुद्दे रिपीट करणं आवश्यक आहे. तो मुद्दा असा होते की बाबा, भाषणामध्ये शब्द आपण जे बोलतो, जे शब्द वापरतो, भाषणामध्ये शब्द हे फक्त 7% इम्पॉर्टंट असतात. हा अभ्यास ज्या लोकांनी, हे तज्ज्ञ लोक आहेत, त्या लोकांनी करून ह्यांनी सांगितलंय की शब्द इम्पॉर्टंट आहे, म्हणजे त्याला जरी पर्सेंटेज कमी असलं तरी असं नाही की ते इम्पॉर्टन्स नाही आहेत, त्याला इम्पॉर्टंट आहे, पण ते फक्त 7% आहेत. मग बाकी 58% जवळजवळ 55-58% तुमचं शरीर बोलतं, तुमचं बॉडी लँग्वेज बोलते, तुमचा उत्साह बोलतो, तुमची एनर्जी बोलते. तुम्ही कुठल्या एनर्जीने, तुमचं कसं बॉडी लँग्वेजमध्ये तुम्ही बोलताय, हे सगळं बोलतं तुमचं शरीर. ओके, त्यामुळे 55-58% जवळजवळ तुमचं शरीर बोलतं, म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज बोलते. आणि 35% तुमचा आवाज, तुमचा आवाज स्पष्ट आणि खणखणीत असायला पाहिजे. त्यानंतर आणखी पुढचे 2 मुद्दे असे होते की सगळ्यांकडे पाहून बोला आणि थोडं फिरून बोला, तुम्हाला स्टेजचा चांगला वापर करता यायला पाहिजे. तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ असा आहे की भाषण करताना तुमचा स्टेजवर बॉडी लँग्वेज कसं असायला पाहिजे. मित्रांनो, भाषण करताना तुम्ही स्टेजवर जे शब्द बोलताय, जे विचार मांडताय, त्या विचाराला अनुसरून तुमचं बॉडी लँग्वेज असायला पाहिजे. ओके, म्हणजे आता असं आहे की तुम्ही जर असं म्हणत असाल की बाबा, माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे, आता हा शब्द आहे, मी तुम्हाला वेगवेगळ्या बॉडी लँग्वेजमध्ये तुम्हाला बोलून दाखवतो. ओके, माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. वाटतो तुम्हाला आत्मविश्वास नाही वाटत आहे, कारण माझा बॉडी लँग्वेज ते सपोर्टच करत नाहीये. पण मी असं म्हणालो तर मला प्रचंड आत्मविश्वास आहे आणि मला असं वाटतं मी हे करू शकतो. आता माझं बॉडी लँग्वेज, मी जे बोलतोय, मी जे शब्द उद्गारतोय, त्याला सपोर्ट करत आहे. लक्षात आलं मित्रांनो? तुम्ही तो एक सिरियल आहे बघा, लागीर झालं जी, आय थिंक सो, त्याच्यामध्ये रावले नावाचा एक कॅरेक्टर, तो कसा बोलतो, मला फुल कॉन्फिडन्स आहे मी असं करू शकतो. आपल्याला हसायला येतं की नाही? कारण तो जे शब्द बोलतो त्या शब्दाला अनुसरून त्याचा बॉडी लँग्वेज त्याला सपोर्टच करत नाही. तर मित्रांनो, तुमचं बॉडी लँग्वेज हे प्रभावी असायला पाहिजे. तुम्ही जे शब्द बोलता त्या शब्दाला अनुसरून असायला पाहिजे. म्हणजे आता समजा मी एखाद्या दुःखद प्रसंगात बोलतो आणि दुःखद प्रसंगात मी हातवारे किंवा असं एकदम जबरदस्त करून बोललं पाहिजे का? नाही. आज आपण इथे जमलो आहोत कारण आज आपल्यासाठी खूप मोठा दुःखद प्रसंग आहे, कारण आपले आदरणीय असे व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेलेत. तर मित्रांनो, इथे दुःखाची भावना आहे, इथे इमोशन दुःखाचे आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला उत्साहात आणि असं ओढून ओढून बोलणं चालणार नाही. परत एकदा, तुम्ही काय सादर करताय, कुठे बोलताय, ओके, प्रसंग काय, या सगळ्या अनुसरून तुमचं बॉडी लँग्वेज असायला पाहिजे. पण एक गोष्ट आहे मला तुम्हाला नक्की सांगायची की बऱ्याच वेळेला आपलं एक नॉर्मल स्पीच असतं स्टेजवर, ते स्टेजवर किंवा सभेमध्ये बोलताना तुमचं बॉडी लँग्वेज हे नेहमी प्रभावी असायला पाहिजे. तुमचं शरीर बरंचसं कम्युनिकेट करत असतं. आता ह्याच्यामध्ये ना तुमचं अगदी ड्रेसिंग पासून, ओके, तुमचा चेहरा, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव पासून प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट असते. तुमचा चेहरा पण काही जणांचा इतका मख असतो, तो बोलत असतो आणि लोकांना त्याच्या चेहऱ्यावरचे काही भाव दिसत नसतात. तर मित्रांनो, तसं करू नका, तुमचा चेहरा पण बरंच बोलता आला पाहिजे. म्हणजे आता समजा मी तुमच्याशी बोलतोय आणि कुठल्या तरी एका नवीन व्यक्तीशी माझी ओळख झाली आणि मी जर त्याला म्हणालो की मला तुम्हाला भेटून फार आनंद झाला, आता माझ्या चेहऱ्यावर हा आनंद दिसतोय का? नाही दिसत नाही. पण हे शब्द मी जर वेगळ्या पद्धतीने बोललो तर मला तुम्हाला भेटून खरंच आनंद झाला, थँक्यू व्हेरी मच, मला तुमची भेट खूप आवडली. चेहऱ्यावरच काय काय बोलतो की नाही? तर बॉडी लँग्वेज मध्ये तुमचा चेहरा पण आला, तुमचं शरीर पण आलं, तुमचे हातवारे पण आले. ओके, तर मित्रांनो, भाषण करताना स्टेजवर तुमचं बॉडी लँग्वेज, तुमच्या शब्दांना, तुमच्या भाषणाला, तुम्ही जे विचार व्यक्त करताय त्याला अनुसरून असायला पाहिजे. मग हे सगळं कसं यामुळे येणार? प्रॅक्टिसमुळेच. तुम्हाला 3 गोष्टी म्हटल्या होत्या ना, तुम्हाला या विषयावर प्रचंड आवड पाहिजे, दुसरं म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन सल्ला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे सराव 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 प्रॅक्टिस पाहिजे. जसं मी आता हे व्हिडिओ बनवतोय ना, हे समोर कॅमेरा ठेवून बनवतोय, ओके, म्हणजे मी तुमच्याशी त्या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधतोय. तर तुम्हाला एकच करायचं आहे, तुम्ही जे भाषण तयार करताय ते भाषण तुम्ही असे व्हिडिओ बनवा, तुमचा व्हिडिओ बनवा, मोबाईल ठेवून समोर किंवा कॅमेरा ठेवून समोर बनवा, त्याच्यानंतर तो रेकॉर्ड करा, रेकॉर्ड करून झाल्यानंतर तो पुन्हा पुन्हा पहा, परत एकदा बनवा, पुन्हा पुन्हा पहा, परत एकदा बघा, पुन्हा पुन्हा पहा. असं जर तुम्ही 10-15 वेळा केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण जे बोलतोय त्या बोलण्याला अनुसरून आपलं बॉडी लँग्वेज प्रभावी होतंय का.
लक्षात आलं तुम्हाला? आता याचं थोडंसं आणखी विनोदी एक तुम्हाला उदाहरण देतो. मागे आमच्या प्रशिक्षणाक्रमामध्ये एक भाषणाचा सराव लोकांना करायला दिला होता आणि त्याचं भाषण त्यांना पुढच्या रविवारी येऊन सादर करायचं होतं. तर एक विद्यार्थी आला आणि तो असं बोलायला लागला, धुडुम धुडुम असा आवाज झाला, बॉम्ब स्फोट झाला होता. तर मी बघतो तर काय, लोक अशी जमिनीवर पडली होती, कोणाचा पाय पडला होता, कोणाचे हात पडले होते, रक्त असं वाहत होत. विरण कसं वाटतंय तुम्हाला हे? बरोबर नाही वाटणार ऐकायला. बॉम्ब स्फोट किंवा अशा गोष्टी रोज घडत नाही. आपण ते जेव्हा बोलतो त्याच्यामध्ये आपले इमोशन्स आपल्या ह्या भाषणाच्या माध्यमातून व्यक्तच नाही करत होत. लक्षात आलं तुम्हाला? बघा एखादा एखादं साधं म्हणजे साधं एखादं रक्त जरी बघितलं तरी आपलं अरे यार आपल्याला कसं तरी होतं ना, ते इमोशन त्याच्या चेहऱ्यावर नव्हते. आणि हे हात तुटलेत, पाय तुटलेत, कोणाचं मुंडकं इथं पडलं, हे अशा गोष्टी आपण रोज बघतो का? नाही. तर तुम्ही त्यावेळेला जे फील करत होतात ना, ते फिलिंग तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. सो त्या प्रकारे तुमचं बॉडी लँग्वेज असायला पाहिजे. सो मित्रांनो, पुन्हा एकदा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही ह्याच्याबद्दल मला फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील भाषण कला आणि संभाषण चातुर्याच्या संदर्भातले, ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावर मला व्हिडिओ बनवता येतील. पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करायच्या तीन गोष्टी करण्याच्या, कोणत्या तर तुम्हाला माहिती आहेत. तुमचा व्हॉट्सअप नंबर ब्रॉडकास्ट कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मला माझ्या ब्रॉडकास्टिंग लिस्टमध्ये तुम्हाला ऍड करता येईल. त्याच्यानंतर माझं फेसबुक पेज आहे उल्हास कुलकर्णी, ते तुम्हाला लाईक करायचं आहे, फॉलो करायचं आहे. त्याच्यानंतर माझं जे युट्यूब चॅनल आहे ते तुम्हाला सबस्क्राईब करायचं. ते या तीन गोष्टी जर तुम्ही केल्यात तर माझे हे व्हिडिओ अपडेट्स तुमच्यापर्यंत रेग्युलरली पोहोचत राहतील. मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आणि पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे थँक्यू व्हेरी मच.